हाय फ्रेंड्स, मी उत्थल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण ST कॅटेगरीसाठी MIDC मार्फत 2020 एक सेपरेट जाहिरात आली होती। त्या जाहिरातीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्या ऑनलाईन परीक्षा सध्या सुरू आहेत आणि त्या परीक्षेत 2 एप्रिल 2021 रोजी जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची माहिती आपण पाहणार आहोत आणि पेपरचं ॲनालिसिससुद्धा करणार आहोत आणि तुमची परीक्षा झाल्यानंतर तुम्हीसुद्धा मला 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला आलेले प्रश्न पाठवा, जेणेकरून मला व्हिडिओच्या माध्यमातून मुलांपर्यंत प्रश्न पोहोचवता येतील। चला तर मग आता या पेपरचं आपण ॲनालिसिस करूया। MIDC तसेच पोलीस भरती तसंच PSI ST AS O पूर्वपरीक्षा यांच्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 अकोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा। तर प्ले स्टोरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 अकोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा। तर हा जो पेपर आहे हा MIDC फिल्टर इन्स्पेक्टर क्लास C या पदासाठी झालेला पेपर आहे। तर त्याचा आपण ॲनालिसिस पाहूया आणि ज्या विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न पाठवलेले आहेत त्या विद्यार्थ्याचा मी मनापासून आभारी आहे। आपण सामान्य ज्ञानवरचे 10 प्रश्नसुद्धा पाहणार आहोत। तर इंग्लिश ग्रामरवर 10 प्रश्न विचारले होते, त्याच्यात बरेच प्रश्न पॅसेजवरच होते असं त्यांनी सांगितलेलं आहे। ग्रामरवर एक पण प्रश्न नव्हता। त्याच्यानंतर रॉन्ग सेंटेन्समधून एक भाग निवडण्यासाठी जसे ABCDE असं दिलं होतं, त्या म्हणजे आपल्याकडे फाइंड द एरर नावाचा एक टॉप म्हणजे प्रश्न विचारला जातो इंग्लिश ग्रामरमध्ये, त्याच टाईपचा हा प्रश्न होता। आणि सर्व 100 प्रश्नांना 5 ऑप्शन होते। जनरली आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये 4 ऑप्शन असतात, परंतु या पेपरमध्ये 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याचं कारण ही परीक्षा IBPS मार्फत घेतली जात आहे। तर IBPS जे आहे ते ट्राय करतं तर बँकिंगसाठी 5 ऑप्शन देतं, म्हणून या परीक्षेलासुद्धा 5 ऑप्शन दिले जात आहेत। त्याच्यानंतर सिनॉनिम अँटोनिम एक पण नव्हता असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता पुढे पहा, मराठीचे जे प्रश्न आहेत तर मनी होत्या, त्याच्यामध्ये 3 मला आलेली मन आहे, एकाने काम करून दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा, आयत्या बिळावर नाटोबा हे त्याचं उत्तर बरोबर आहे। त्यांना जे आठवत आहे तेवढंच सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर 10 पैकी 4 प्रश्न पॅसेजवरच होते, म्हणजे मराठी व्याकरणाचे जे 10 प्रश्न होते त्यापैकी 4 प्रश्न पॅसेजवर होते, मनी आल्या होत्या, त्यापैकी एक मन त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे। सामान्य ज्ञानवर 10 प्रश्न होते, त्याच्यामध्ये पहा मलबार युद्धाभ्यास 2020 कोणत्या महासागरात झाला, तर हे मलबार युद्धाभ्यास 2020 हा अरबी समुद्रामध्ये झालेला आहे। तर मलबार किनारपट्टी जी आहे ती अरबी समुद्राला लागूनच आहे। त्याच्यानंतर सिमलीपाल अभयारण्य कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न होता, तर सिमलीपाल हे जे अभयारण्य आहे ॲक्च्युली हे नॅशनल पार्क आहे, हे ओडिसा राज्यात आहे। ओडिसा राज्यातील भंजपूर या जिल्ह्यामध्ये हे आहे। त्याच्यानंतरचं आहे बनरघट्टा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे, तर त्यांनी त्याचं उत्तर सांगितलेलं आहे, तर बनरघट्टा व्याघ्र प्रकल्प कर्नाटक या राज्यामध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे जैविक बिओरोलबद्दल काहीतरी होतं, म्हणजे त्यांना तो प्रश्न नाही आठवत आहे। पुढचा प्रश्न असा आहे पहा, ऑस्कर विजेते पहिले भारतीय, म्हणजे पहिले भारतीय कोण आहेत ज्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला, तर त्या महिला आहेत, त्यांचं नाव आहे भानू आथय्या आणि त्या कॉस्ट्यूम डिझायनर होत्या। वयाच्या 91 वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। त्याच्यानंतर जगातील व भारतातील सर्वात मोठा रोपवे गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर जगातील व भारतातील सर्वात मोठा रोपवे गुजरातमधील जुनागढ या जिल्ह्यामध्ये आहे। डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर डेव्हिस कप हा पुरुष टेनिस या खेळाशी संबंधित आहे, टेनिस खेळाशी तो संबंधित आहे। त्याच्यानंतर ग्रेट स्पेनचे चलन असा एक प्रश्न विचारला होता, तर स्पेन या देशाचं जे चलन आहे ते पेशेटा हे चलन आहे। मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो, पेशेटा हे स्पेन या देशाचं चलन आहे। आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा, त्यांनी ॲक्युरेट प्रश्न नाही दिलेले पण कसे प्रश्न आले ते दिलेलं आहे। तर उत्तरेकडे तोंड करून काही मुले उभी होती, तर त्यातील डावीकडून एच हा बीच्या कोणत्या बाजूला आहे, असे याच्यावर 3 प्रश्न होते, म्हणजे बैठक व्यवस्था आपण याला म्हणतो।
त्याच्यानंतर सात बॉट्स एकावर एक रचून ठेवलेले आहेत, जसे ए बी सी डी ई एफ जी असे प्रत्येकमध्ये पेन्सिल, खडू, चॉकलेट, पेन अशा वस्तू आहेत, तर पेन्सिल कोणत्या बॉट्समध्ये आहेत याच्यावर चार प्रश्न होते, तर कसे प्रश्न आले होते हेच त्यांनी सांगितलेलं आहे। आणि तांत्रिक प्रश्नांच्या संदर्भात पहा तर तांत्रिक प्रश्न सर्व रसायनशास्त्र या विषयावर आधारित होते आणि पात्रता होती बी एस सी केमिस्ट्री, म्हणून सर्व रसायनशास्त्रावर आधारित प्रश्न होते। त्याच्यानंतर त्यांनी इथं दिलेलं आहे की पुस्तक कोणाचं रेफर त्यांनी केलं त्याची माहिती दिली, त्याची काय मी माहिती देत नाही। तर इथं 14 मुलं त्यांच्या सेंटरला उपस्थित होती आणि सेंटर होतं येलेन कॉलेज बोरीवरी, या ठिकाणी त्यांची परीक्षा झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।